नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता एप्रिल महिना पूर्ण संपलेला आहे। पाहूया संपूर्ण एप्रिलमध्ये काय घडामोडी घडल्या। आज आपण करणार आहोत मार्केटचं डेली अनालिसिस, मंथली अनालिसिस आणि वीकली अनालिसिस, आणि पाहूया की मंगळवारी मार्केटमध्ये कुठे ट्रेड भेटेल, कारण सोमवारी मार्केटला महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आहे। कालचं आपण जे काही व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की उद्या मार्केट उधळणार, किंवा अर्थात उद्या बुल्स उधळणार का, आणि जोरदार मार्केटने तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीच्या सत्रामध्ये रेंगाळल्यानंतर जोरदार रॅली दिली। पाहूया आता आपल्याला काय काय कंडिशन्स तयार झालेत, पुढच्या पूर्ण महिन्याचा प्लॅन बनवू शकतो आणि मंगळवारचाही प्लॅन बनवू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण कुठलीही एखादी राहिलेली माहिती तुमचा एखादा चांगला ट्रेड हातातून सोडू शकते। पहिल्यांदा येतोय मी निफ्टीकडे। निफ्टीचं जर आपण डेली कॅन्डल्स पाहायला गेलो तर छान प्रकारे निफ्टीतून रिव्हर्स दाखवते, 18,065 क्लोज झालेला आहे। इथून जर कंडिशन्स पाहिली आत्ताच्या कंडिशनला तर तो स्ट्रॉंग बुलिश होताना दिसतोय। मला असं दिसतोय की याच्यापासून 18,400 याची कॅपॅसिटी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मिनिमम 400 वरच्या साईडला देऊ शकतो एवढी कॅपॅसिटी याच्यामध्ये तयार झाली आहे। आता याच्यानंतर न येतो मी थोडा वीकमध्ये, पुढच्या वीकमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारे हा दिसतोय हे आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया। इथे जर आपण वीकली अनालिसिसचा विचार करायला गेलो तर हा वीक पण खूप छान प्रकारे गेलेला आहे, आणि हे क्लोजिंग आपल्याला पुढच्या वीकमध्ये 18,250 ते 18,300 आरामात घेऊन जाऊ शकतं। 18,300 लक्षात ठेवा, 18,300 रॅली इथून आपल्याला पुढच्या वीकमध्ये मिळू शकते, अर्थात 250 इथून तो दाखवतोय। मग आता याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंगळवारी ट्रेड कुठे करायचा, पाहूया। मंगळवारचा ट्रेडचा जर विचार करायला गेलो तर छान ट्रेंडलाईन तुमच्यासाठी मी ड्रॉ करून ठेवली आहे। याचा अर्थ काय तर मार्केट खूप छान सपोर्ट घेऊन लोअर टाइम फ्रेमला काम करत आहे। याच्यामध्ये जर आता उद्या पाहिजे आपल्याला की जो काय ट्रेड बनणार आहे, मग दोन्ही साईडचा प्लॅन करूया, कॉल साईडचा असेल किंवा पुट साईडचा, कुठे एंट्री भेटेल आपल्याला। पहिली गोष्ट, पुट साईडला ज्यांना एंट्री घ्यायची त्यांनी नोट डाऊन करून ठेवा, 17,950 ब्रेक करत नाही तोपर्यंत पुटला हात लावायचा नाहीये। 17,950 ब्रेक केला तरच आपण खाली पुट साईडचा विचार करू शकतो, नाही तर विनाकारण तुम्ही ट्रॅप होताल। महत्वाची गोष्ट इथे अशी दिसतीये की तो थोडा दाखवतो की मंगळवारी सकाळी मार्केटमध्ये थोडं करेक्शन येऊ शकतं, किंवा नॉर्मल प्रॉफिट बुकिंग खूप मोठं नाही, किंवा तो रेंज बाउंड पण ओपनिंग देऊ शकतो। महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटला आता 18,120 हा क्विक रेजिस्टन्स आहे, तो जर तो ब्रेक करतोय 18,120 तर त्याच्यावरती मार्केट आपल्याला कमीत कमी 100 ते 125 आणखीन दाखवू शकतं। नॉर्मली विचार करायला गेला तर निफ्टी ही पूर्णपणे आता बुलिश झोनमध्ये, त्यामुळे खूप लगेच तुम्हाला ते करेक्शन भेटणार नाहीये, तो नॉर्मली रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न करेल आणि इथून पुन्हा बाउन्स बॅक घेऊ शकतो। त्यामुळे मंदी करताना सावधान, तेजी करताय तर प्रॉपर स्टॉप लॉस लावून करू शकता तुम्ही। याच्यानंतर उतरतोय मी बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय भेटते, बँक निफ्टी जर एक आपण छान विचार करायला गेलं तर बँक निफ्टी पुन्हा लाईफ टाईम ह्याच्या जवळ जाते, आणि आत्ताच्या कंडिशनवरून तर असं दिसतंय की मे मध्ये बँक निफ्टी तिचा लाईफ टाईम हाय पण ब्रेक करू शकते। तर लक्षात ठेवा या महिन्यामध्ये आपल्याला 44,300 हा महत्वाचा रेजिस्टन्स पॉईंट असेल। 44,300 पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी ह्या कॅन्डलमध्ये दिसतीये, म्हणजे पुढच्या मंथमध्ये पण आपल्याला बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 1,000 ते 1,200 मिनिमम रॅली अपसाईडला तो दाखवू शकतो। आता मी येतोय पुढच्या वीकचा प्लॅन करायला। त्या वीकच्या प्लॅनमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर ह्या कॅन्डल्स आपल्याला अशा सांगतायत की थोडं झूम करतो बघा, इथे तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल याच्यामध्ये तर तो पुन्हा एकदा वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय। याचा अर्थ काय होऊ शकतो याच्यामध्ये, तर पुढच्या वीकमध्ये पण आपल्याला याच्यामध्ये बुलिश बायस ठेवायचा आहे। 44,000 हा तुमच्यासाठी क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल। आत्ता 43,233 क्लोजिंग आहे, तरीही तुम्हाला 750 जवळपास तो इथे देतोय। 44,000 आसपास प्रॉफिट बुक करून घ्या, कारण तुम्ही जर पाहायला गेले तर मागच्या 5 वीकमध्ये नॉर्मली ट्रेंडिंग मार्केट आहे, थोडं करेक्शन पण त्याला गरजेचं आहे वरच्या रॅलीसाठी। जर त्याला इथून 44,400 ब्रेक करायचं आहे तर पुढच्या वीकमध्ये नॉर्मल करेक्शन त्याला द्यावं लागेल, एंड ऑफ द वीक मिळू शकतं। पण पाहूया मंगळवारी कशा प्रकारे ट्रेड बनवायचा आपल्याला। मंगळवारच्या ट्रेडचं जर आपण प्लॅन करायला गेलो तर एक छान लाईन ऑलरेडी मी ड्रॉ करून ठेवलेली याच्यामध्ये। तुम्ही जर पाहिलं तर एका फेजमध्ये तो कन्सोलिडेट झाला आणि 42,800 छान सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक केला। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा बँक निफ्टीमध्ये कॉल का पुट घ्यायचा, दोन्ही पण सांगतो। 42,800 हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट असेल याच्यामध्ये। 43,233 हे आत्ताचं क्लोजिंग आहे, 43 लेवल जर तो क्रॉस करतोय तर फास्टली 42,800 म्हणजे 200 मिळतील खाली। 42,800 ब्रेक केला तर मग जोरदार फॉल मिळेल, तिथे पुटवाल्यांची प्राईस फास्टमध्ये ऍक्ट होईल।
पुटवाल्यांनी 42,800 वर लक्ष ठेवा. 43,000 खाली तुम्हाला चांगली रॅली मिळेल आणि याच्या खाली जोरदार रॅली मिळेल. ओके, याच्यानंतर तेजी करताय तर लक्षात ठेवा 43,400 हा क्विक रेजिस्टन्स म्हणून तुम्हाला काम करतोय. समजा मार्केट चुकून गॅपअप झालं तर 43,400 पासून नॉर्मली तो करून घेऊ शकतो. तर त्यामुळे लक्ष ठेवा, तेजी करताय तर 43,200 स्टॉप लॉस लावून तेजीमध्ये बसा. रिस्क कुठे राहणार आहे तर डाऊन साईडला रिस्क जास्त आहे, वरच्या साईडला जास्त नाहीये. कारण नॉर्मल तो बुलिश फेजमध्ये जरी तो वर नाही गेला तरी रेंगाळत राहील, लगेच पडायची शक्यता वाटत नाहीये, एक्सेप्ट चुकून एखादी न्यूज आली तर. अशा प्रकारे होतं बँक निफ्टीचं अनालिसिस. तर नॉर्मली निफ्टी बँक निफ्टी नॉर्मल माइल्ड बुलिश दिसत आहेत तिथून जे काही मंगळवारचं आपलं अनालिसिस आहे त्याच्यामध्ये. परंतु मी सांगेल की बुलिश माइंडसेट ठेवून ट्रेड केलेलं उत्तम राहील. याच्यानंतर आपण येतो याच्यामध्ये 15 मिनिटांमध्ये पाहूया फिन निफ्टीला. फिन निफ्टीचा डायरेक्ट ट्रेड कुठे बनतोय ते आपण पाहूया. फिन निफ्टीमध्ये जर तुम्हाला पुट घ्यायचा असेल तर 18,950 खाली स्पॉट येत नाही तोपर्यंत घेऊ नका. किंवा तुम्ही चुकून वरच्या बाजूला 18,950 आधी, म्हणजे आता क्लोजिंग आहे 19,162, याच्या खाली कुठे पुट घेतला तर 18,960 आसपास आला किंवा 50 आसपास आला तर पुट मधून बाहेर पडायचंय. कारण इथून तो सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स बॅक घेऊ शकतो, कारण विनाकारण ट्रॅप व्हायला नको याच्यामध्ये. आणि तेजी करताय तर थोडं सावध राहा, 19,200 हा क्विक रेजिस्टन्स आहे. याच्यावरती जर तो सस्टेन होतोय 15 मिनिटांमध्ये तर तिथून तुम्हाला 70-80 पॉईंट ची रॅली वर साईडच्या लेवलला देऊ शकतो. तर अशा प्रकारे होतं मित्रांनो फेज फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टीच्या. तर नॉर्मल ऑल ओव्हर विचार केला तर मार्केट बुलिश कंडिशनमध्ये येतोय आणि आज चांगले बुल्सने दिलेले आहे. मात्र हे जे बुल्सने रॅली दिलेली आहे ती बुल्स कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतील याच्यामध्ये. ओके, तर ही रॅली आपल्याला अशीच राहील. आता हे जे रॅली विषय असेल, मार्केट अपडेट असतात, तर तुम्हाला मी टेलिग्रामवर देत असतो ह्या सगळ्या गोष्टी, कुठले ट्रेड्स असतात वगैरे वगैरे. तर टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, याच्यावर क्लिक करा आणि अवश्य जॉईन करा. कारण तुम्हाला इथून आमच्याकडून काही ना काहीतरी स्टडी पर्पज खूप सारा नक्की शिकायला मिळेल, जसं यूट्यूबवरून आम्ही तुम्हाला देतोय. याच्यानंतर ना काही 4 स्टॉकची चर्चा करूया आपण. हे तुम्हाला स्टडी पर्पजसाठी आम्ही देतोय तुमच्या मंगळवारच्यासाठी. मित्रांनो, काल जे 4 आम्ही स्टडीला दिले होते त्यापैकी 2 स्टॉकमध्ये खूप छान मिळालं. अपोलो टायर्समध्ये आपणाला खूप छान याच्यामध्ये मोमेंट पाहायला मिळाले असतील. याच्यानंतर मित्रांनो येते पुढे रेन इंडस्ट्रीज. नोट डाऊन करा, वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा. याच्यामध्ये रेन इंडस्ट्रीमध्ये ब्रेकआउटच्या तयारीत आहे. 162.20 क्लोज झालेला आहे. 164 वरती याच्यामध्ये तुम्ही पुन्हा प्लॅन करू शकता प्रॉपर अनालिसिस करून. याच्यानंतर 2 नंबरची स्क्रिप्ट राहील तुम्हाला, पिरॅमल एंटरप्राइजेस लिमिटेड. पिरॅमलमध्ये आम्हाला नॉर्मली बुलिश बायस दिसतोय. 736 क्लोज झालाय. 739 वरती तुम्ही याच्यामध्ये प्लॅन करायला हरकत नाहीये, प्रॉपर लेवल्स घेऊन, ज्याप्रमाणे मी तुम्हाला शिकवतोय सगळे त्याप्रमाणे. याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक असेल जर मार्केट कंडिशन निगेटिव्ह राहते तर क्रॉम्प्टन ग्रीव्स कंझ्युमर इलेक्ट्रिकल. क्रॉम्प्टन ग्रीव्समध्ये आम्हाला सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतंय. 254 आसपास क्लोज झालेला आहे. 252 खाली तुम्ही याच्यामध्ये पुन्हा लक्ष ठेवा, डाऊनफॉल चांगला भेटायची शक्यता जास्त आहे. आणि 4 नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये आयोल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड. आयोलमध्ये आम्हाला असं दिसतंय की नॉर्मली जो सेलिंगची तयारी करतोय 398 क्लोजिंग दिलेला आहे. 395 खाली तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा, आपल्याला तो डाऊन साईडला रॅली दाखवायची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे 4 स्टॉक दिले होते, तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा आणि प्रॉपर अनालिसिस करून ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांनाही अशा प्रकारे ॲडव्हान्स गोष्टी शिकायचे आहेत, कशाप्रकारे टेक्निकल असतं, कशाप्रकारे प्राईज ॲक्शन काम करते, तर तुम्ही आजच आमचा जो ऑनलाईन कोर्स आहे तो जॉईन करू शकता. 88-280-90-90 या नंबरला संपर्क साधा आणि आमची टीमकडून सगळी माहिती जाणून घ्या. या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती हवी आहे तर अवश्य कमेंटमध्ये विचारा. आणि ट्रेडिंग जर्नलचा विषय आवडला असेल तर आम्हाला कळवा. आणि ज्यांनी घेतलं नाही लिंकवर क्लिक करा आणि आजच तुमचं ट्रेडिंग जर्नल मागवून घ्या. आशा करतो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही ना काहीतरी देऊ शकलो असेल. तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.